नमस्कार मंडळी, मी समीर पेढी एचपीडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। तर आज या वर्षाची पहिली डोल मासेमध्ये असणार आहे, तेच तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे। तर बघू आज काय मारावं लागते डोलीला, एकच डोल लावू त्या डोलीला, तर बघू काय मारावं लागते। जास्त काही थांबणार नाही, फक्त 15 ते 20 मिनिटांनंतर डोल पाळू, त्याच्यानंतर बघूया काय मारावं लागते। होडीच्या खणामध्ये दिसत आहे जाळी, दिसत आहे त्यात आपण जाळी टाकणार आहोत, खास करून बेबी शार्क साठी। सकाळ सकाळी चालली आपली होडी आपल्या खाडीतून, आपल्या आयलँड बीच वरून। थोडा जबरदस्त असा नजारा, बऱ्याच दिवसांचा ऊन सुद्धा आलेला आहे। चालली आता आपली होडी सुद्धा खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी। बेबी शार्क साठी झाली होती, तिथं आता टाकायची सुरुवात केलेली आहे। आपल्या तिथे डोल लावायचे, त्याच तिकडे आलेलो आता। आपल्या खणामध्ये डोल आहे, तिथं आता आपण लावणार आहोत।
मित्रमंडळी, आपली तर डोल लावून झालेली आहे, तिथं आपण डोल आता अर्धे तासानंतर पालवा लिहू, त्याच्यामुळे बघूया काय मारावं लागतंय. आपली पहिली डोल मासेमध्ये असणार आहे, त्यामध्ये बघूया काय मारावं लागतं डोलीला. तर मंडळी, आता जवळजवळ अर्धा तास झाला आहे आपण डोल लावली होती, त्यात आता डोली आता पाळवासाठी आलेलो. एक डोल लावली होती आपण, डोल डोल लावला की त्याच्या मावळा हा दुखत उडत आहे, त्यामध्ये बघूया काय मावळा लागते डोलीला. मावळा लागणे शक्यता आहे कारण मावळा भरपूरपणे उडताना दिसतात, तर बघूया काय मावळा असणार. बघा डोलीचा मावळा जास्त काट्याच दिसतात. आपण जी बेबी शार्क साठी जाळी टाकली होती आलेली, आता आपण डोल पालवली यावर्षी पहिली डोल मासली, त्याच्यामध्ये बघितलं असं काय मावळा होता. आता आपले जी बेबी शार्क साठी जाळी टाकली होती पण अर्ध्या तासानंतर पालव असते आलो आहे. बघा बोंबिलची साईज बघा, बघा वारा सुद्धा सुटलाय जोरात, जाळी सोड काढताना थोडं अडचण येते. बघा एक एक बोंबिल बघासला सोडलं तर आपले बोंबिल नाही लागलं.
मारत नाही लागले, तो ओरत आलाय पखा मित्र, इथं काहीच नाही मारू लागलाय. त्या बाजूला लागला तर या बाजूला बघा, मावळा जवळजवळ किनारच्या दिशेने गेलेला आहे असा अंदाज आहे. तर म्हणाले आपली जाळी पाडून झालेली आहे, बेबीशासारखी टाकलेली ती. नाही तर ते लागला मिक्स मावळा, बोंबील सुद्धा आहेत मोठे मोठे साईजचे बोंबील आहेत कुठे कुठे बघा. आपल्या किनारच्या जवळ, किनारच्या जवळपास आपला मावळा लागला आणि आपला मावळा कमी लागला बघा. पूर्ण कोळी जाळी दिसत आहे, आपला फक्त मावळा लागला तो खालच्या बाजूनच लागला होता. तर तुम्हाला आपल्या जाळीमध्ये किती माव लागला ते आता खापले. आता होळी सुद्धा आपल्या आता खाडी दिशेने चाललेले आहे. चाळीतला आता मावळा येतो, आता लवकरात लवकर काढून घेऊया मंडळी. आपल्या आता होळी सुद्धा आपल्या खाडीमध्ये आली आणि रविवार आहे त्यामुळे गर्दी बघा, तुफान गर्दी झाली आहे मावळा नेण्यासाठी. आणि मावळा सुद्धा काय पडलेला नाही, जाळीला थोडंफार आहे, आपल्या डोलीमध्ये काहीच मावळा लागला नाही, नुसती गर्दी पडली मित्रांनो. कारण रविवार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्या होळ्या सुद्धा गेल्या होत्या खाडीतून मासेमारीसाठी. मित्रांनो गर्दी बघा, टोळीला हवा मावळा होता तो विकायला दिलाय. गर्दी बघा मावळा घेण्यासाठी. नाही आता आपला जाळीचा मावळा आहे तो काढायचा बाकी आहे, आता काढूया लवकर लवकर बघा. ताजी ताजी मावळा न्यावासाठी आले बघा. पहिले तर आपण ढोल पालवली, डोळीला काय मावळा लागला नाही. त्याच्यानंतर आपण जाळी होती का बेबी शार्क साठी टाकली होती, त्याच्यात सुद्धा बेबी शार्क कमी लागली आणि मांदेली जास्त लागली होती. बोंबील सुद्धा होते पण मोठे मोठे साचे कुठे कुठेच होते. आपला आज रविवार असल्यामुळे गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात होती आणि मावळा सुद्धा कमी होता. चला जे काय भेटलं ते नक्की दाखवलं, जेवढं शक्य झालं तर नक्की दाखवता प्रयत्न केला. कारण आपण मावळा काढत होतो तसं ते गेल्या त्यांच्या देत होतो, त्यामुळे जास्त काही शूट करायला भेटला नाही. चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. यावर्षी जी पहिलीच डोल मासे मी सुद्धा नक्कीच बघितलं असाल. चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.